पट्टणकडोली तालुका हात येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे रुपडेच बदलून शाळा बनत आहे डिजिटल जिल्हा परिषद शाळा म्हटलं की समोर येते ती शाळेची जुनी इमारत गणवेश नसलेले विद्यार्थी बेशिस्तपणा स्वच्छतेचा अभाव इंग्रजीचा अभाव शैक्षणिक दर्जा कमी अशा अनेक गोष्टी समोर येतात पण या सर्व बाबींवर मात करत पट्टणकडोली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सुसज्ज व डिजिटल बनत आहेत या शाळेत असणारे मुख्याध्यापक राजेश पाटील सर्व स्टाफ आणि विशेष परिश्रम घेत आहेत विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते वेगळे निर्माण केले आहे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके व गणवेश दिला जातो मागासवर्गीय व अपंग मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते मुलांना पहिलीपासूनच इंग्रजी विषयाची गोडी निर्माण करून मराठी माध्यमाबरोबर सेमी इंग्रजी माध्यमही शिकवले जाते पहिलीपासून कम्प्युटरची माहिती व दहा बाय दहाच्या स्क्रीनवर प्रोजेक्टरद्वारे विविध विषयांची माहिती दिली जाते उत्कृष्ट शिक्षणशैली व क्रीडा क्षेत्रामुळे या शाळेचे विद्यार्थी तालुका जिल्हा व राज्यस्तरावर चमकत असतात शाळेचे पटांगण महापुरुषांची माहिती व चित्रे याबरोबर मुलांच्या वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विनामूल्य पाल्यांचा प्रवेश घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सौ वंदना मगदूम तालुका पंचायत सदस्य अरुण माळी व मुख्याध्यापक राजेश पाटील सर यांनी केले आहे